नमस्कार मित्रांनो, एखादा यशस्वी माणूस आणि एक अयशस्वी माणूस या दोघांमध्ये हाच मोठा फरक आहे की ते दोघंही आपल्या मोकळ्या वेळात काय काय काम करतात. एखाद्याला आपण आपले आयकॉन मानतो, त्या व्यक्तीसारखेच यश आपल्याला मिळवायचे असते, पण कुठेतरी आपण कमी पडतो आणि मग नाद सोडून देतो. पण असे हार मानून चालेल कसे मित्रांनो? आपले प्रयत्न कुठे कमी पडतायत का ते तरी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. आपला आयकॉन असलेला तो यशस्वी झालेला माणूस काय काय काम करत असेल असं तुम्हाला वाटतंय? तो जे जे करतो ते तुम्ही करून पाहिलंच असेल, पण तो निवांत बसलेला असताना किंवा त्याची कामे संपलेली असताना सुद्धा तो कामातच असतो. म्हणजे तो जे काय करतो ते हटके असते. मग हा यशस्वी माणूस तुम्हाला व्हायचे असेल तर अशी कोणती विशेष कामं तुम्हाला करावी लागतील? एका सर्वेमध्ये यशस्वी लोक मोकळ्या वेळात अशी कुठली कामे करतात याचा अभ्यास केला गेला आणि जी अगदी कुणीही करू शकत अशी कामं आहे. तुम्ही जर यशस्वी असाल तर तुम्ही ती करतच असाल, पण तुम्हाला यशाची वाटचाल अजून सुरू करायची आहे किंवा यश अजून लांब दिसत असेल तर वेळ वाया न घालवता हा व्हिडिओ नक्की बघा. एक, तुम्हाला प्रेरणा मिळवायची असेल तर नवनवीन ठिकाणांना भेट द्या. तुम्ही रोज एकाच ठिकाणी तुमचं काम करत असाल, त्या लोकांशी तुमचे व्यवहार होत असतील, एकाच प्रकारचं काम रोज करत असाल, अगदी रोज तुमच्या जाण्यायेण्याचा रस्तासुद्धा तूच असेल, तर उठा आणि तुमच्या मोकळ्या वेळात तिथून कुठेतरी लांब जा. एखादं रेस्टॉरंट किंवा एखाद्या पार्कमध्ये फिरा किंवा एखाद्या म्युझियमला भेट द्या, ज्या ठिकाणी तुम्ही याआधी कधीच गेला नसाल. तिथलं वेगळं वातावरण अनुभवा, तुमचं मन उल्हासित होईल, काही नवीन करायची प्रेरणा तुम्हाला मिळेल. रोज तेच ठिकाण, तेच काम, तेच लोक पाहून तुमचं रोजचं जीवन कंटाळवाणं होईल ना. तिथून जर बाहेर पडलात तर वेगळे लोक तुम्हाला भेटतील, दिसतील, ओळखी होतील, काही वेगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. त्याच त्याच गोष्टीपेक्षा हे काहीतरी निराळं वाटेल, त्यातून तुम्हाला काही नवीन कल्पना सुचते. बरेच लोक असं आपलं घर सोडून कुठे लांब जात नाहीत, चार भिंतीत आपल्याला कोंडून घेतात, त्याच टीव्ही सिरियल्स बघत बसतात, त्यांचं आयुष्य मर्यादित करून ठेवतात. एखाद्या विहिरीतल्या बेडकासारखं, विहिरीशिवाय त्याला जगात दुसरं काही आहे हे कळतच नाही. त्यांनी जरा बाहेर पडून लोकांमध्ये मिसळायला पाहिजे, त्या लोकांशी काही बातचीत केली पाहिजे, नवीन काही आश्चर्यकारक गोष्टींचा उलगडा होईल, काही लोकांची दोस्ती होईल, त्यातून जरुरीची असणारी एखादी गोष्ट, माहिती, प्रेरणा मिळून जाईल. तो कदाचित यशाचा स्पार्क असेल. नवीन मित्र मदतसुद्धा करतील, चांगले बदल घडून येतील. असे चांगले बदल घडवून आणण्यासाठी चांगल्या गोष्टी अनेक ठिकाणांवर जाऊन गोळा करायला लागतात. म्हणून बाहेर पडा आणि यशस्वी लोकांच्याकडून नवीन माहितीतून, चांगल्या विचारातून प्रेरणा घ्या. आपल्या देशाची घटना कशी बनली आहे हे तुम्हाला माहीत आहे का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपली घटना बनवण्यापूर्वी सगळ्या देशांना भेटी दिल्या, त्यांच्या घटनांचा अभ्यास केला आणि जे जे मुद्दे चांगले वाटले, ज्या चांगल्या गोष्टी समोर आल्या, त्या डॉक्टर आंबेडकरांनी प्रत्येक देशातून मिळवल्या आणि त्याप्रमाणे सगळ्या चांगल्या गोष्टी एकत्र करून भारताची घटना तयार केली. म्हणून आपली घटना इतकी उत्तम आणि श्रेष्ठ होऊ शकते. म्हणून बाबासाहेबांना भारतीय घटनेचे शिल्पकार म्हटलं जातं. दोन, काहीतरी नवीन शिका. तुम्हाला मोकळा वेळ मिळाला की नवीन काही शिका. काही म्हणजे पोहायला शिका, एखादं वाद्य वाजवायला शिका, एखादी भाषा शिका. यातील एखादी गोष्ट जी तुमच्या आवडीनुसार तुम्ही शिकून पूर्ण करता तेव्हा तुम्हाला काहीतरी वेगळं मिळवल्याचा आनंद होईल आणि तो म्हणजे तुमचा एक विजय असेल. तुम्हाला पैसे कमवण्यासाठी सुद्धा त्याचा फायदा होईल. म्हणजे तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही असं काहीही शिका जे तुमच्या फायद्याचं असेल. हल्ली यूट्यूबवरसुद्धा काही काही नवीन शिकायला मिळतं, ते सुद्धा शिकता येईल, इंटरनेटचा फायदा करून घेता येईल. बरेच ऑनलाईन कोर्सेससुद्धा शिकायला हरकत नाही. कोर्स पूर्ण केल्यावर त्या विषयात मास्टरी मिळवा, तुम्हाला चांगले पैसे कमवता येतील, ही सुद्धा शक्यता आहे. काही लोक तर हुशार असून सुद्धा इंग्लिशवर त्यांना मास्टरी मिळवता येत नाही, इंग्लिश चांगलं नाही म्हणून चार लोकांशी बोलायला घाबरतात आणि पाहिजे तशी आपली प्रगती करून घेऊ शकत नाही. ह्याच लोकांनी फेसबुकवर त्यांचा फालतू वेळ वाया घालवण्यापेक्षा जर मोकळ्या वेळात इंग्लिश चांगलं शिकून घेतलं तर भल्याभल्यांना मागे टाकतील. मग टाका की अडवले का कोणी? कोणी अडवत नाही, आपणच आपल्याला ते करण्यासाठी अडवतो. न्यूनगंड म्हणतात त्याला, लांब सोडून द्या त्याला, अगदी बॉर्डरच्या पलीकडे. आणखी काय करू शकता तुम्ही? शिकायचंच असं जर तुम्ही मनात पक्क ठरवलं ना तर तुम्ही मोकळ्या वेळेचं सोनं करा. कसं? तुमची बॉडी लँग्वेज सुधारून स्टेजवर बोलताना, भाषण देताना तुम्ही तुमच्या हातांचा, डोक्याचा, खांद्याचा वापर कसा करायचा, माईकवर बोलताना हातवारे कसे करायचे हे शिकून आत्मसात करायचं, काही प्रभावी व्यक्ती कसे बोलतात ते पाहायचं, जमेल त्यावेळी प्रत्यक्ष जाऊन त्यांचं भाषण ऐकायचं, बोलण्याची त्यांची पद्धत समजून घ्यायची आणि तसा घरात सतत सराव करायचा. हवा तर तुमचाच एखादा व्हिडिओ तयार करा, आवाजासाठी एखादी ऑडिओ तयार करा आणि त्या बघून त्यातल्या काय चुका होतात त्या सुधारत तुम्हीसुद्धा प्रभावी व्यक्ती बना.
मनात पक्क ठरवा आणि तसे व्हा. असं कोणतंही नवकौशल्य आत्मसात करा जे तुम्हाला पुढे घेऊन जाईल. 3. नवीन लोकांना भेटून त्यांच्याशी मैत्री करा. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जे लोक फक्त त्यांच्या छोट्या विश्वात अडकलेले असतात ते प्रगती करू शकत नाही. म्हणून तुम्ही बाहेरच्या मोठ्या विश्वात पाऊल टाका. तुम्हाला जसं स्वतःला घडवायचं अशा लोकांना शोधा. त्यांच्याकडून सतत काहीतरी शिकून घ्या. जिथे नवीन नवीन लोक तुमच्या संपर्कात येतील त्यातल्या कामाच्या लोकांना हिरून त्यांच्याशी चांगली मैत्री करा. त्यांच्याप्रमाणे पुढे जाण्याची कौशल्य त्यांच्याकडून शिका. आणखी काही गोष्टी ज्या तुम्हाला तुमच्या कामात उपयोगी पडतील अशा गोष्टींची माहिती घ्या. सेमिनार्स, मीटिंग या कार्यक्रमात नेहमी जा, जिथे तुम्हाला हवी असलेली माहिती मिळवा. एखादा माणूस खूप ज्ञानी असतो पण तो हुशार असतोच असं नाही. पण जो ज्ञान किंवा पाहिजे असलेल्या सगळ्या गोष्टी कुठून कशा मिळवायच्या हे चांगलं जाणतो आणि त्या सहज मिळवतो तो खरा हुशार. नवीन मैत्री करून वेगवेगळ्या लोकांशी संपर्क साधणे हे नेहमी तुमच्या फायद्याचेच असते. त्यांची तुम्हाला वेगवेगळ्या कामात मदत होईल. कोणता माणूस कुठे उपयोगी पडेल हे सांगता येत नाही. असे लोक अडचणीच्या वेळीसुद्धा एकमेकांना सहकार्य करतात. 4. नवीन नवीन पुस्तकं वाचा. तुम्हाला भरपूर माहिती मिळवायची असेल तर मोकळा वेळ एखादं चांगलं पुस्तक वाचवण्यासाठी द्या. या इंटरनेटच्या जगात तुम्हाला पुस्तक वाचणं आवडतही नसेल. त्याचं कारण आत्तापर्यंत तुम्ही कदाचित कोणतेही चांगलं पुस्तक वाचलं नसेल. चांगलं पुस्तक जर तुम्ही नुसतं चाळायला म्हणून जरी हातात घेतलं तर अर्धं पुस्तक कधी संपून जाईल तुम्हाला कळणारही नाही. पुढचं वाचून संपवल्याशिवाय तुम्ही ते हातातून खाली ठेवणारच नाही. बघा वाचून अशी पुस्तकं, मग कळेल असं होतंय का नाही. पुस्तकातून तुम्हाला खूप शिकायला मिळेल. अगदी स्वतःला तुम्ही कसं डेव्हलप करायचं या विषयाचं पुस्तक वाचलं ना तरी त्यातून तुम्हाला स्वतःला घडवण्यासाठी काय केलं पाहिजे याची सगळी माहिती मिळेल. तुम्ही त्या पुस्तकाचा आधार घेऊन तुमच्यात सकारात्मक बदलसुद्धा घडवून आणू शकता. म्हणजे ही पुस्तकं तुमचे गुरु होऊ शकतात. अशा पुस्तकामधून भरपूर माहिती तुम्ही गोळा करा. तुम्हाला सिद्ध करायला त्या माहितीचा सगळ्या बाजूने उपयोग होईल. म्हणजे मोकळ्या वेळात तुम्ही तुमचं ज्ञान वाढवाल. तुमच्या आतून प्रगती व्हायला पुस्तकाची चांगलीच मदत होईल. तुम्ही बाहेरून कसं दिसता त्यापेक्षा आतून किती समृद्ध होतात याला तुमचा उत्कर्ष साधताना जास्त महत्त्व येईल. मग मिळाला वेळ तर ही 4 कामे डोळ्यासमोर आण. कोणतं काम त्यावेळी करता येईल हे जरूर करा. तुमचे यश तुमच्यासमोर चालत येईल. अशा या वैविध्यपूर्व व्हिडिओचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.